सर्वपक्षीय बैठकीचा निषेध नोंदवत ठरावांचे सांगलीत मराठा समाजाने केली होळी। मराठा आरक्षण व मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आलेल्या ठरावांची सांगलीमध्ये मराठा समाजाकडून होळी करण्यात आलेली आहे। सर्वपक्षीय बैठकीमध्ये कोणत्याही प्रकारचा ठोस भूमिका सरकारकडून घेण्यात आलेली नाही। राज्यातील विरोधकदेखील सरकारला सामील झाल्याचा आरोप करत संतप्त मराठा समाजाकडून सर्वपक्षीय बैठकीचा निषेध नोंदवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सर्वपक्षीय बैठकीमध्ये नेत्यांनी केलेल्या ठरावाचे दहन करण्यात आलेले आहे। नमस्कार, एक मराठा लाख मराठा। मराठा समाजाचं आमचे मनोज जरांगे पाटील साहेबांनी आता दुसऱ्यांदा जे उपोषण चालू केलेलं आहे त्याला पाठिंबा म्हणून महाराष्ट्रात साखळी उपोषण चालू आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन चालू आहेत। मात्र काही समाजकंटकांनी घुसून सदर आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे। त्याला काउंटर अटॅक म्हणा किंवा एक सांगली जिल्हा क्रांती मोर्चाच्या वतीने वेगळ्या पद्धतीनं कोणतंही हिंसक आंदोलन न करता आम्ही गांधीगिरीच्या पद्धतीनं येत्या 4 तारखेला ह्या महाराष्ट्रात गेल्या 80 वर्षापासून जे पक्ष राजकीय सत्तेत येऊन गेलेत त्या प्रत्येक पक्षाची सत्तेत असतानाची एक भूमिका आणि विरोधक असतानाची एक भूमिका ह्या सर्व भूमिकेला मराठा समाज आता फसणार नाही, वैतागलेला आहे। त्याचं प्रतिकात्मक म्हणून आम्ही 4 नोव्हेंबरला सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिकात्मक अंत्यविधी काढणार आहोत राम मंदिर चौकातून। दुसऱ्या दिवशी 5 तारखेला सांगली अमरधाममध्ये त्यांचे माती लोटायचा कार्यक्रम होईल। 4थ्या दिवशी सोमवारी 6 तारखेला पिंडदानाचा कार्यक्रम होईल आणि मंगळवारी 7 नोव्हेंबरला इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर 3000 लोकांचं आम्ही उत्तरेकार्याचं जेवण घालून ह्या सरकारचा आणि या सर्व राजकीय पक्षांचा निषेध करण्याचं ठरवलेलं आहे। महाराष्ट्र सरकारमधील सर्व राजकीय पक्षांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्या एक सर्वपक्षीय बैठक ठेवली होती। यासाठी सत्ताधारी पार्टीसह विरोधी पक्षाचे सर्व आमदार, खासदार व ज्येष्ठ नेते उपस्थित होते। मराठा आरक्षणांची भूमिका घेऊन पुढे जात असणाऱ्या मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या संदर्भात आणि मराठा समाजाच्या मागण्यांच्या संदर्भात विचार न करता सरकारचा हेकेकोरपणा दाखवण्यासाठी आज विरोधी पक्षांनीही त्यांना साथ दिलेली आहे। त्यामुळं जो केलेले ठराव आणि ज्या केलेल्या मराठा समाजाकडून अपेक्षा आहेत या पूर्ण चुकीच्या आहेत आणि या सर्व पक्षांचा निषेध म्हणून ह्या केलेल्या ठरावांची होळी आज सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे आज इथं आमचं जे साखळी उपोषण चालू आहे त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि आम्ही याचा कार्यक्रमसुद्धा येत्या 2-3 दिवसात आम्ही जाहीर केलेला आहे। राज्य सरकार असेल, विरोधी पक्ष असेल, अगदी ह्या राज्यात होऊन गेलेले सर्व सत्ताधारी पक्ष असतील, त्यांनी मराठा समाजाला फक्त खेळखंडोबा करण्याचा प्रकार केलेला आहे आणि याचा आम्ही सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे जाहीर निषेध करू। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।